एखाद्या गावचा समृद्ध असा इतिहास असावा, गाव ऐतिहासिक स्थापत्यासाठी ओळखले जावे अशी मोजकीच गावं आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यापैकीच एक गाव म्हणजे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी गाव. पळशी गावचे विठ्ठल रखुमाई मंदिर म्हणजे या गावचे सर्वात मोठे आकर्षण. या मंदिराला सुरेख प्रवेशद्वार, त्यावर नगारखाना पाहायला मिळतो व तसेच मंदिराच्या चारही बाजूने तटबंदीचे बांधकामही दिसते. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहोत पारनेर तालुक्यात असलेल्या पळशी या गावात. तर या गावात आहे विठ्ठलाचं प्राचीन असं मंदिर. या मंदिराला प्रति पंढरपूर असं सुद्धा समजलं जातं. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला या मंदिराचं संपूर्ण चित्रीकरण आणि माहिती देणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण जाऊयात आता मंदिर पाहायला. हे मंदिर नागर शैलीतले असून मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. मंदिर विलक्षण प्रेक्षणीय असून संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिराच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्प कोरलेली दिसतात. मंदिराचा सभामंडप हा 18 दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला आहे. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोनही बाजूला रिद्धी सिद्धी सहित गणपती व भैरव मूर्ती आहे. गाभाऱ्यातील विठ्ठल मूर्ती शाळीग्राम शिळेतील आहे. विठुरायाच्या दोन्ही बाजूला राही व रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या आहेत. विठ्ठल मूर्तीच्या प्रभावळीवर भगवान विष्णूचे दशावतार कोरलेले दिसतात. डोक्यावर एक शिवलिंग आहे. ही मूर्ती कृष्ण रूपातील आहे असे अभ्यासकांचे मत आहे. एकंदरीतच हे मंदिर पळशीचे सर्वोच्च केंद्रबिंदू आहे आणि खूप कमी गावांना असे वैभव वारशातून मिळाले आहे. या देखण्या व भाग्यशाली गावाला आपण एकदा नक्कीच भेट द्या. हे मंदिराच्या वरचा कळस, सुंदर असा कळस दिसतोय. तिथे भगवा झेंडा आहे आणि असं अप्रतिम असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते बघा. तर मित्रांनो, आपलं आता विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण मंदिर बघतोय पूर्ण. इतकं सुंदर मंदिर आहे ना, खूप असं छान असं नक्षीकाम आपल्याला या मंदिराच्या कळसावर आणि मंदिराच्या आजूबाजूच्या ह्याच्या आजूबाजूच्या बांधकामावर पाहायला मिळते. ही आहे मंदिराच्या वरच्या बाजूची भिंत. ही जी संरक्षक भिंत आहे आपल्या चारही बाजूला बंदिस्त असं मंदिर आहे आणि चारही बाजूला असे बुरुज बसवलेले आहेत, बनवलेले आहेत. आणि या बुरुजाच्या इथे इथे पाण्याची टाकी आहे. तिकडे बघा, तिकडे एक बुरुज आहे, या साईडला एक बुरुज आहे आणि इकडे समोर एक बुरुज दिसते बघा आपल्याला. चला आता आपलं विठ्ठल मंदिर मंदिर पाहून झालंय आणि आता आपण चाललोय याच नदी किनारी असलेल्या दुसरे मंदिर पाहायला चाललोय आपण आता. हा
नाही इकडून पण होतं जायला, मला आयडिया नव्हती. मित्रांनो एवढा वेळ काय असा विशेष काय पाऊस चालू नव्हता, पण आता जरा पावसाचा जोर वाढलेला आहे थोडा आणि आपण आता आलेलो आहे या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या मंदिराकडे. इथे जे विठ्ठल मंदिर आहे ना, या विठ्ठल मंदिराच्या मागच्याच बाजूला इथे आपल्याला ही दोन मंदिरं पाहायला मिळतात. चला पाहूयात आपण ही दोन मंदिरं आणि इथे जाऊयात. इथे सुद्धा एक असं छान असं तळ बांधलेलं दिसतंय आपल्याला. हे बघा इथे हे असा तलाव आहे पाण्याचा, इथे मस्त बंधारा केलेला आहे बघा ह्या या साईडला. इकडून आपण मंदिराकडे जायचंय. ही दोन मंदिरं आपल्याला इथे दिसतात आणि इथे घाट तयार केलेला आहे बघा या दोन्ही बाजूला. चला आपण या मंदिरामध्ये जाऊ समोरच्या. तर मित्रांनो आपल्याला हे दिसतंय श्री गणेशाचं सुंदर असं मंदिर आणि आतमध्ये आहे श्री गणेशाची मनमोहक अशी मूर्ती. हे पहा, ओम गम गणपते नमः, गणपती बाप्पा मोरया. मूर्ती काय मनमोहक आहे, कसली भारी आहे. हे बघा श्री गणेशाच्या पोटावर इथे नाग सुद्धा आहे, नागाची फणी. चला आता आपण पाहूया या ठिकाणचं दुसरं मंदिर. श्री गणेशाचं मंदिर कसलं भारी होतं, इथे महादेवाचं मंदिर दिसतंय. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. हे बघा इथे आपल्याला ही गणेश पट्टी दिसते आणि ह्या आहेत द्वारशिखा. आतमध्ये जाऊयात. तर इथे आपल्याला दिसतोय हा सभामंडप. सभामंडपामध्ये आपल्याला नंदी महाराज दिसतात आणि हा पॅसेज आहे असा एवढा मोठा. आणि या इथलं या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे हे बघा हे जे मंदिर आहे ह्याचं हे छत बघा कोणत्याही आधाराशिवाय मध्ये कसलाच आधार नाही आणि अजून सुद्धा असं टिकून आहे. आजकालची बांधकाम सुद्धा अशी टिकून राहणार नाहीत आणि हे एवढं प्राचीन मंदिर असं टिकून आहे. समोरच आपल्याला दिसतोय गाभारा आणि इथे सुंदर अशी महादेवाची पिंड दिसते. हे आहे इथल्या समोरचं महादेव मंदिर, इकडे बघा. आणि इकडे दिसतं आपल्याला श्री गणेश मंदिर जे आपण नुकतंच पाहिलं. तर मित्रांनो आज आपण पाहिलं पळशी गावात असलेलं विठ्ठल मंदिर, त्याचबरोबर आपण इथे असलेलं महादेव मंदिर आणि श्री गणेश मंदिर सुद्धा पाहिलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत